हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर, 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार, जरांगे आज काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। मतं विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय मिळवला, विनायक राऊतांची हायकोर्टामध्ये याचिका, चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी। विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांचा तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय। शेकापच्या जयंत पाटलांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव, शेकापच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त 12 मतं मिळाली। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेगडाचे मिलिंद नार्वेकर विजयी, काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे नार्वेकरांचा विजय। काँग्रेसची 7 मतं फुटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, फुटलेल्या आमदारांवर काँग्रेस कारवाईच्या तयारीत असल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाची 8 मतं फुटली, कारवाई झाल्यास महायुती संधी देणार, सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीमध्ये संधी मिळेल, आमदारांना शब्द दिल्याची माहिती। पक्षविरोधी आमदारांसाठी ट्रॅप लावला होता, बदमाश लोक ट्रॅपमध्ये सापडले आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। काँग्रेसनं 24 तासांमध्ये कारवाई करावी, गद्दार कोण आहे ते महाराष्ट्राला कळू द्या, शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांची मागणी। अजित पवारांनी इतर पक्षांची 5 मतं फोडली, अजितदादा गटाच्या 2 उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 47 मतं, अजित पवारांनी काँग्रेसची मतं फोडल्याची चर्चा। निवडणुकीमध्ये विरोधकांच्या विकेट जातच राहणार, देशामध्ये एनडीए आणि राज्यामध्ये महायुतीचं भविष्य, महायुतीच्या विजयानंतर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। भुसावळहून नंदुरबारला जाणाऱ्या एक्सप्रेसवर अमळनेरमध्ये दगडफेक, चेन पुलिंग करून एक्सप्रेसवर अर्धा तास दगडफेक केल्याची माहिती। नाशिकमधील पाणी पुरवठा आज बंद, उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार, 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मराठा उमेदवारांना संवर्ग बदलता येणार, अ राखीव किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना एससीबीसी मधून अर्जाची संधी, एमपीएससीकडून शुद्धीपत्रक जारी। राज्यात झिकाचा धोका वाढला, पुण्यामध्ये सर्वाधिक झिकाचे 20 तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण। मुंबई कोकण किनारपट्टीसह ठाणे पुणे सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नाशिक कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नामध्ये अभिनेता रजनीकांतने धरला ठेका, सोशल मीडियावर अभिनेता रजनीकांत यांच्या डान्सची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।